नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. आत्ता तुमचा 16वा आठवडा चालू आहे, म्हणजे ऑफिशियली आता तुम्ही 4थ्या महिन्यात आहात. तुमचं वजन आणि तुमच्या बाळाचं वजन आता खूप जास्त वाढत जाणार आहे, वाढत चाललेलं आहे. तुमचं बाळ साधारण आता 10 ते 12 सेंटीमीटर एवढं आहे आणि त्याचं वजन देखील 90 ते 100 ग्रॅमच्या आसपास झालेलं आहे. जर तुम्ही नॉलेज बास्केट इंडियावर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेग्नन्सी सिरीज तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता आपण बघूया गर्भाशयात हे चिमुकलं काय काय करतंय आणि त्याची काय डेव्हलपमेंट, काय विकास चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे चिमुकले डोळे अजूनही बंदच आहेत, परंतु बंद डोळे देखील साईड टू साईड मूवमेंट करू लागले आहेत. आणि तुमचं बाळ हे प्रकाशाला आता सेन्सिटिव्ह झालं आहे, म्हणजे जरी डोळे बंद असतील आणि तुम्ही जर लख प्रकाशात गेला किंवा एखादा टॉर्च किंवा बॅटरी फोकस त्याच्या डोळ्यावर आला तर ते त्याचे डोळे संकुचित करेल, म्हणजे प्रकाशाला त्याचे डोळे आता रिस्पॉन्सिव्ह झालेले आहेत. पुढची गोष्ट म्हणजे सकिंग रिफ्लेक्स. पोटामध्ये आता बाळ अंगठा बोटे चोखायला शिकलं आहे. ही एक पूर्वतयारी, समजा जन्मल्यानंतर त्याला चोखण्याची सवय असावी म्हणून ही क्रिया त्याची आता पोटामध्येच चालू झालेली आहे. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बाळ बाहेर आल्यानंतर देखील ब्रेस्ट लगेच प्यायला सुरुवात करतं. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं हार्ट दिवसेंदिवस खूप स्ट्रॉंग होऊ लागलं आहे आणि हार्ट ब्लड ऑलरेडी पंप करू लागलेलं आहे. आता बाळामध्ये अजून काय विकास झाला आहे, बाळाच्या पाठीचा कणा, स्नायू याच्यामध्ये स्ट्रेंथ यायला लागली आहे, ताकद यायला लागली आहे. मान, पाठ आणि डोकं एका सरळ रेषेत आता येऊ लागलेलं आहे. आता अजून एक डेव्हलपमेंट बाळात चालू आहे, ते म्हणजे बाळाच्या कानाच्या आतली छोटी छोटी हाडं आता जागेवर येऊ लागली आहेत आणि लवकरच, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये 18व्या आठवड्याच्या आसपास त्याला छान ऐकू येणार आहे. आत्तासुद्धा त्याचे कान छानपणे विकसित होऊ लागले आहेत. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की बाळाने जर गर्भात असतानाच मधुर संगीत किंवा एखादं छानसं वाद्य ऐकलं असेल तर जन्म झाल्यानंतरसुद्धा ते त्या आवाजाला रिस्पॉन्ड करतं आणि त्या आवाजाने ते शांत होतं. म्हणून आता तुम्ही कर्णमधुर संगीत ऐकायला सुरुवात करू शकता. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बाळाशी संवाद केला तर ते तुम्हाला रिस्पॉन्ड देखील करेल आणि तुमचा आवाज देखील ते ओळखू लागेल. तसेच येणाऱ्या आठवड्यांच्या सोनोग्राफीमध्ये तुम्ही तुमचं बाळ अधिक स्पष्टपणे बघू शकता. आता तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत, काय सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत हे आपण थोडक्यात बघूया. तुमचं वजन आणि तुमच्या बाळाचं वजन खूप छान फास्ट गतीने वाढत चाललेलं आहे आणि तुम्हाला आता बेबी बंप दिसू लागला आहे, म्हणजे तुम्ही लोकांपासून तुम्ही प्रेग्नंट आहात हे लपवू शकत नाही. परंतु तरीही हे लक्षात घ्या, 16व्या आठवड्यापर्यंत बऱ्याच जणींना बेबी बंप दिसतसुद्धा नाही. आता हे प्रत्येकाची शरीररचना, गर्भाशयाचा आकार, स्नायूंची स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टींवर हे अवलंबून आहे. त्यामुळे कधीकधी बेबी बंप छोटा असेल तर घाबरून जाऊ नका, येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुम्हाला देखील बेबी बंप दिसायला लागेल. तसेच तुमचा बेबी बंप तुम्ही इतरांशी देखील कम्पेअर करू नका, कारण कम्पेअर जर तुम्ही केलं तर तुम्हाला नाहक स्ट्रेस येणार आणि त्याचा बाळावरच परिणाम होणार आहे. त्यापेक्षा तुम्हाला जर जास्त काळजी वाटत असेल, शंका वाटत असेल तर सरळ पुढच्या भेटीमध्ये डॉक्टरांना एकदा याविषयी विचारा. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही योग्य खात असाल, व्हिटॅमिन्स न्यूट्रियंट रिच फूड खात असाल, जंक फूड तुम्ही खात नसाल, रेग्युलर वॉकिंग करत असाल आणि योग्य एक्सरसाइज करत असाल तर पूर्ण प्रेग्नन्सी तुमची स्मूथ जाईल आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही जास्त काळजी करा की तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळताय की नाही याकडे तुम्ही जास्त लक्ष ठेवा. तुमचं वजन, आकार जर आता वाढला असेल तर तुम्ही नवीन अंडरगार्मेंट्स घ्यायला आता हरकत नाही, आता तुम्ही नवीन ब्रा आणि निकर्स विकत घेऊ शकता. दुसरं म्हणजे नेझल ब्लॉकेज. बऱ्याच जणींना प्रेग्नन्सीमध्ये नाक ब्लॉक होण्याचा प्रॉब्लेम होतो, परंतु हा प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे होत असतो आणि पुढेही हा थोडासा वाढत जातो. डॉक्टर तुम्हाला यावर मेडिसिन्स देऊ शकत नाही, म्हणून ते तुम्हाला सेफ नेझल स्प्रे याच्यासाठी रेकमेंड करतात. त्यामुळे नाकामध्ये जर ब्लॉक असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि त्याप्रमाणे त्यांचा सल्ला घ्या. पुढचा सिम्पटम म्हणजे, पुढचं लक्षण म्हणजे ओव्हरसाइज ब्रेस्ट. तुमची ब्रेस्ट अचानक तुम्हाला खूप जास्त वाढलेली दिसणार आहे, परंतु ही बाळाला दूध येण्याची पूर्वतयारी आहे. त्यामुळे जर ओव्हरसाइज ब्रेस्ट तुमची झाली असेल तर हे सुद्धा एक तुमच्या प्रेग्नन्सीचंच लक्षण आहे.
पुढचं लक्षण जे कॉमनली बायकांना 16व्या आठवड्यात दिसतं ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर हे कॉन्स्टिपेशन का होतं? प्रेग्नन्सी हॉर्मोनमुळे तुमचा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे तुमची पचनसंस्था ही थोडीशी स्लगिश होते, स्लो होते. तर ही व्यवस्थित, याचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लिक्विड इंटेक घ्यायचा आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे आणि आहारामध्ये देखील काही बदल तुम्हाला करायचे आहेत. पुढचं लक्षण ते म्हणजे इन्क्रीज इन वजायनल डिस्चार्ज, योनिस्त्रावामध्ये वाढ. आता ही जी वाढ झालेली आहे ती कशासाठी आहे? आपल्या बर्थ कॅनॉलमध्ये कुठलंही इन्फेक्शन होऊ नये आणि बाळापर्यंत ते पोहोचू नये म्हणून ही एक नैसर्गिक रचना आहे. परंतु जर याच्यामुळे तुम्हाला इरिटेट होतं आहे म्हणून तुम्ही सतत ते वाईप करताय आणि ड्राय करताय तर मग हे चुकीचं आहे. मग याच्यामुळे मात्र तुम्हाला जेनायटल ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं, UTI होण्याची शक्यता आहे. म्हणून सतत वाईप करू नका. आंघोळीच्या वेळेला व्यवस्थित क्लीन करा. एक दोनदा पुसलं की बास आहे, परंतु तुमचा योनिस्त्राव वाईप करण्याची चूक तुम्ही इथं करू नका. पुढचं लक्षण जे बऱ्याच महिलांना दिसतं ते म्हणजे वेरिकोज वेन्स. आता होतं काय, बऱ्याच जणी खूप जास्त खातात, एक्स्ट्रा खातात आणि एक्स्ट्रा कॅलरीज गेल्यामुळे वजन देखील खूप वाढतं आणि त्यामुळे मग ब्लड फ्लो वाढतो आणि या वाढत्या ब्लड फ्लोचा ब्लड वेसल्सवर ताण येतो, प्रेशर येतं आणि त्यामुळे वेरिकोज वेन्सचा देखील त्रास होतो. त्यामुळे वजन देखील नियंत्रणात ठेवणं पूर्ण प्रेग्नन्सी खूप गरजेचं आहे आणि जर वजन नियंत्रणात ठेवलं तर तुम्हाला वेरिकोज वेन्सचा त्रास या प्रेग्नन्सीमध्ये होणार नाही. पुढचं सिम्पटम आहे ते म्हणजे कंबरदुखी. आता इथून पुढे तुम्हाला कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो. तो कसा? जसंजसं पोट पुढं वाढतं तसं तसं मागून तुमची कंबर कर्व होऊ लागते आणि या मसल्सवर, स्नायूंवर प्रेशर येतं, स्ट्रेस येतो आणि मग त्यामुळे कंबरदुखी होते. परंतु कंबरदुखीवर देखील आपण उपाय करू शकतो. जेंटल योगा, लोअर बॅक एक्सरसाइजेस आणि थोडंसं सिम्पल स्ट्रेचिंग करून तुम्हाला या त्रासापासून देखील सुटका मिळू शकते. आता खूप महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. या आठवड्यामध्ये डॉक्टर तुम्हाला एंटी स्कॅन सजेस्ट करतील. याच्यामध्ये बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या डिटेक्ट होतात. त्यामुळे या आठवड्याचं किंवा पुढच्या आठवड्याचं जे रुटीन चेकअप तुमचं डॉक्टरांबरोबर आहे ते तुम्ही मिस करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये सूप तुम्ही आता समाविष्ट करा. वेगवेगळ्या प्रकारच्या सूपांमुळे तुम्हाला छान न्यूट्रियंट्स, व्हिटॅमिन्स मिळतील आणि लिक्विड इंटेक केल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. दुसरी टिप अशी आहे की ब्रीदेबल कॉटन फॅब्रिक, प्युअर कॉटनच्या निकर्स तुम्ही वापरा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ऑलरेडी योनिस्त्राव वाढलेला आहे आणि पूर्ण प्रेग्नन्सी तो वाढलेला राहणारच आहे, तर यासाठी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ब्रीदेबल प्युअर कॉटन फॅब्रिकच्या निकर्स तुम्ही वापरा. तुमचा वजायनल डिस्चार्ज हा जर व्हाईटिश असेल तर तो नॉर्मल आहे, परंतु याच्यामध्ये काही येल्लोइश किंवा ऑर्डर असेल, त्याला वास येत असेल तर तुम्ही याच्याविषयी एकदा डॉक्टरांना विचारा. तिसरी टिप म्हणजे बॅक पेन आत्तापासूनच मॅनेज करायला सुरुवात करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने छान योगा करा, लोअर बॅक एक्सरसाइजेस करा आणि जेंटल फॉर्म ऑफ योगा आता तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता. आता आपण बघूया होणाऱ्या बाळाच्या बाबांसाठी काय टिप आहे. यावेळची जी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे त्यासाठी तुम्हाला आईबरोबर जायचं आहे. डॉक्टरांना एंटी स्कॅनविषयी विचारायचं आहे आणि एंटी स्कॅनमध्ये देखील तुम्हाला आईच्या सोबत राहायचं आहे. हा झाला तुमचा 16वा आठवडा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.